तर सोलापूर लोकसभा उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी शरद बनसोडे यांना फोन केलेला आहे. माजी खासदार शरद बनसोडे यांनी टीव्ही 9 मराठीला ही माहिती दिली. सोलापूर लोकसभेसाठी तयार आहात का अशी फडणवीसांनी विचारणा केल्याचा दावा शरद बनसोडेंनी केलेला आहे. शरद बनसोडेंनी 2014 साली सुशीलकुमार शिंदेंचा पराभव केला होता. 2019 तिकीट कापल्यानं शरद बनसोडे नाराज देखील होते आणि आज त्यांना देवेंद्र फडणवीसांनी फोन केल्याची माहिती स्वतः शरद बनसोडे यांनी दिलेली आहे. दरम्यान शरद बनसोडे हे माजी खासदार आपल्यासोबत थेट फोन लाईनवरून जोडले गेलेत. बनसोडे साहेब, तुम्हाला स्वतः फडणवीसांनी फोन केला आणि तयार आहात का असं विचारणा केल्याचं तुम्ही म्हणताय, तुमची प्रतिक्रिया ही खरंच तसं आहे का? आणि जर तसं असेल तर तुम्ही आता सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार असाल का? नक्कीच. काल संध्याकाळी आमचे कोर कमिटीची बैठक होती तिथे आणि साहेबांनी मला साधारण 8:30 आसपास फोन केला आणि मला विचारले काय सिच्युएशन काय आहे. तर आमच्यात काँग्रेसकडून शक्यतो जवळजवळ प्रणितीताई शिंदे यांचं उमेदवारी पक्की होत आहे आणि सोलापूरमध्ये तिथला स्थानिक उमेदवार असावा असं सगळं जनमानस आहे. आणि जर स्थानिक उमेदवार जर दिला आणि ज्याचं कागदपत्र चांगले आहेत, जात पडताळणी वगैरे चांगली आहे, त्यांना दिल्यास त्यातल्या त्यात शरद बनसोडे यांना दिल्यास प्रणितीताईचा पराभव होऊ शकतो असं परसेप्शन आहे हे मी साहेबांना सांगितलं. आणि त्यामुळे साहेबांनी मला विचारले तुमची तयारी आहे का, तर मी म्हणालो हो डेफिनेटली आहे. पण बनसोडे साहेब, याआधी राम सातपुते यांचं देखील नाव सध्या सोलापूरसाठी भाजपकडून चर्चेत आहे. तर असं गेल्या वेळेला मला तिकीट नाकारत असताना मला साहेबांनी असं विचारलं होतं की एक आम्ही प्रयोग करतो आहोत आणि आता असं लक्षात आलं की तो प्रयोग त्यांचा अंदाज चुकला आणि मी साहेबांना म्हणालो की तुम्ही कोर्स करेक्शन करत असता, त्यामुळे या वेळेला आपण कोर्स करेक्शन करावं आणि मला तिकीट द्यावं. आणि त्याबद्दल ते म्हणाले की आम्ही तुमच्या नावाबद्दलची चर्चा करतो आहोत. पण जर का त्या ठिकाणी राम सातपुते तुमच्याऐवजी जर राम सातपुते त्यांना तिकीट दिलं तर मग तुमची भूमिका पुढे काय असेल? नाही, मी पक्षाचा हे करेन ना, प्रचार करेन, त्याबद्दल नाहीये. पण तिथे बाहेरचा उमेदवार चालणार नाहीये असं सगळीकडे परसेप्शन आहे, जनतेमध्ये आहे. बरोबर. त्यामुळं मी इच्छुक आहे त्यासाठी. नक्कीच, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधलात त्याबद्दल बनसोडेजी.